हेलो, हेलो मयू, आले का सगळे तुझे मित्र? हो आले। हे बघ बाळा, तू 1-1.5 तासात आटप आणि लवकर पोहोचा इथे। आई तू सतत फोन नको करूस मला, मी येते। मयू फोन ठेव ना यार। आई मी फोन ठेवते, बाय। अगं मयू बाबा, ही मुलगी पण ना। पंचवीस वर्ष जुनी सोसायटी आहे पण अगदी प्राइम लोकेशन, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट साठी आयडियल डील आहे आणि पेपर वर्क वगैरे मीच बघणार आहे ना, म्हटल्यावर काय टेन्शनच नाही। हा गोष्ट तुझा आवडतो मला, म्हणजे तू ब्रोकर जसा बोलतच नाही, एकदम बिझनेसमॅन जसा बात करताय। पण प्रॉपर्टी वगैरे क्लीन आहे ना? घर अगदी क्लीन, म्हणजे काळजी करायची गरजच नाही। रुद्र, मला वाटलं आजही तू असाइनमेंटच करत बसशील। तसा प्लॅन तर तोच होता। दीप गपरे। अग मयुरी, तुझ्या बर्थडेचं गिफ्ट आहे ना, मी लास्ट वीकच घेऊन ठेवलं होतं। ओ माय माय, एवढा प्लॅनिंग, वाव। बाय द वे मयुरी, नाइस कोझी हाऊस। थँक यू, बट गाईज बी कम्फर्टेबल। हा म्हणजे माझं घर तसं छोटच आहे मयुरी, तसंही आपल्याला चिल करायचं आहे आणि त्यासाठी हे घर खूप मोठं आहे। हाय यार, आई मीन दिस हाऊस इज मोर देन एनफ, सो कम ऑन, लेट्स पार्टी। अरे पण तुझं घर का विकतोय तू? डिस्ट्रेस सेल? हो नाही नाही, आम्ही 8 लोक एकाच घरात राहतो, आता जरा मोठं घर घ्यायचंय। पण एक घर असताना, एक प्रॉपर्टी असताना दुसरी प्रॉपर्टी, म्हणजे बजेट वगैरे जरा। ओ आय नो, एम्बिशियस। थँक यू सर, म्हणूनच हे घर विकतो ऍक्च्युली। अरे विकली गेली समज, पण प्रॉपर्टी तुझ्या बाबांच्या नावावर आहे बताया तुने? हो, पण त्यांचा कन्सेंट आहे ना विकायला? हो आहे ना, आहे ना। देन ओके, ऑल सॉर्टेड। ड्रायव्हर साहेब, वो आगे से राईट मारना। अरे यार बंद का केलं? शेजारच्या सावन काकूंना डोकं खातात, येतील बोंबलत। यार एक घरी पार्टी केलं ना की असंच होतं। ए कम ऑन गाईज, चला आपण केक कट करून घेऊ। मयू चल। हो चालेल। वेट वेट वेट, दीप पेपर बॉम्ब कुठे? पण तिथे अंबर आणणार होता पण तो अजून आला नाहीये। बट आय हॅव अन आयडिया। पेपर बॉम्ब ने म्हणून काय आलं? पेपर आहे ना, बघतोस काय, फाड लवकर। याच करणार आहात? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू। We have a surprise for you. Guys, beer and all, घर आहे अरे माझं, नाही चालणार इकडे असं। बिअर शिवाय बर्थडे पार्टी कशी होणार? आणि बिअर असतं आहे, वोडका किंवा विस्की नाहीये, सो चिल। एवढं ती नाही म्हणते तर नको पिऊया आपण, राहू दे। हा प्लीज, खरंच देवघर पण समोरच आहे। ऋतू आजीला समजलं ना तर खूप मोठा इश्यू करेल ग ती। अगं तू हे सगळं फॅमिली सोबत डिनर करताना थोडी ना सांगणार आहेस। आणि तू का चिंता करतेस, आपण सगळं नीट रॅप अप करू। कम ऑन यार चिल, आम्ही सगळं आवरून जाऊ। ओके गाईज, आपण उगच लवकर आलो अश्विनी, किमान रात्र तरी उदयाला हवी होती। बाबा हे दोघं तर सूप पित आहेत।
तुमच्यासाठी आणि आईंसाठी काही मागवता का? अगं मला भूक लागली म्हणून नाही म्हणत आहे. जिच्यासाठी आज आपण इथे आलो ना, तिला यायला वेळ लागणार हे कळलं असतं ना, आता एकत्र आलो असतो आपण. अहो बाबा, मयू येईलच इतक्यात. खर तर ती तिच्या मित्रमैत्रिणी. अगं काही हरकत नाही, लवकर आलो तर. इथे एवढे मोठे कूलर आहे, फॅन आहे, किती गार वाटते. घरी केवढं गरम होत होत, जीव जात होता नुसता. मामी मी बाहेर खेळलो. मी पण आत्ता नाही. इथे खूप बोर होतोय. हो गेम्स पण नाहीये आणि राईड्स पण. मामी त्यापेक्षा मॉल मध्ये जाऊया. मॉल मध्ये जाऊया ना, रविवारी जाऊया, चालेल? नाही बर, कुणाला काही खायचंय का अजून काही गोष्ट? फ्रेंच फ्राईज. मला पण फ्रेंच फ्राईज. बर दादा. अरे दोन फ्रेंच फ्राईज. मी जरा फोन करून आले. दोन फ्रेंच फ्राईज. हा ओके. मयू फोन उचल ग. यांना फोन लावून बघते. फोन उचलत नाही. या सारडाची. या सारडा आणि इथ हा त्याला आपल्या घरी नेतोय. श्रेयस वाघमारे, नक्की काय गेम आहे? ईस्ट फेसिंग आहे पुरा. वास्तुशास्त्र मध्ये जर विश्वास ठेवता तर हे चोख आहे. या या या. हॅलो. अरे फोन तर उचल. उचल तो. हॅलो अंबर, ये ना. ये दोर उघडतो. गाईज अंबर येतोय. ओ ओके गाईज, सगळ्यांनी शांत राहा. आपण त्याला एक ग्रँड केक वेलकम देऊया. झोपू दे ना. ग्रँड ग्रँड अंबर गाईज. थ्री काउंट्स. एक मिनट. वो क्या है? हा वो सारडाजी मेरी मां ना एकदम धार्मिक है. तो हमारे घर में ऐसा एकदम धार्मिक और ट्रेडिशनल वातावरण असतं. आप अंदर आओगे ना, आपको वाइब समझ में आ जाएगा पूरा. अभी एकदम पक्का ब्रोकर सारखा बोलला तू. अरे सारडा जी, आई आई आई. आप जैसे ही घर देखोगे ना, आप मेरा मुंह मीठा करोगे और बोलोगे डील फाइनल. एक मिनट. वन टू थ्री. बाबा काका. वैसे बात तो आपने सही कही थी सुरेश जी, वो तो मीठा झाला. दोन मिनटात नाही, दोन सेकंदात झाला. सिर्फ आपका नहीं, मेरा हो गया. यो गाइस. अरे फुटत नाही. डूड, आपले ते बुड्डे बिड्डे नव्हते ना येणार कोणी? अंबर शट अप. हम तो बुड्डे नाही भाई. तू श्रेयस,
सर वो मैं ट्रेडिशनल तो घर है आपका लेकिन सगळ्यांचा अलग अलग ट्रेडिशन असतो नाही का मोठं घर तू घेतलंच पाहिजे श्रेयस कीप ट्राइंग सरडाजी गेट आउट हॅलो तुम्ही मयूचा फोन तुमच्याकडे मयू कुठे घरी ये तुम्ही घरी काय झालं आताच्या आता घरी ये चल पटापट पांडुरंगा काय हे सगळं वाव दीदू किती छान आहे तुझा ड्रेस किती क्यूट दिसते आई मला पण असा ड्रेस हवाय आई प्लीज मामी हा केक पण तू बनवलाय खूप टेस्टी आहे आम्ही आईच्यारी तू केक का कट केला आणि असा का कट केलाय तुला केक पण कट करता येत नाही संजू कू चल दोघ कुहू संजू दोघही इथे बसा कळलं आई पण मला तो ड्रेस आता नाही कुहू मी सांगेपर्यंत इथनं बाहेर यायचं नाही कळलं का घरातल्या मोठ्यांना महत्वाचं बोलायचंय ना म्हणून मग मयूर दीदीला पण इकडे बसव ना ती छोटीच आहे ना आता मयूर आता मोठी झाली आहे खूप आई पण किती वेळ बसायचं आम्हाला इथे असं थोडा वेळ मी सांगितल्यावर बाहेर या काय हे सगळं आई अगं एक्झॅक्टली काय चाललंय इथे अगं मला तरी कुठे काय माहितीये याचा फोन आला घरी या म्हणून आलो लगेच येऊन बघतो तर हा पसार वहिनी मला फोन करून सांगायचं तरी ना मूर्खासारखी तुमच्या सगळ्यांची वाट बघत बसले होते आणि मयूरी हे सगळं काय चाललंय मयूर आज चल नाही अहो मयूरी माझा खूप महत्वाचा क्लायंट होता माझी खूप महत्वाची डील होती आणि सगळं फिस कटलं यू मिस्ड अप एव्हरीथिंग या तुझ्या या फालतू पार्टीमुळे बाबा पण तुम्ही सांगितलं असतं तुमची मीटिंग आहे तर जी शट अप मयूरी मी आता तुला विचारून मीटिंग ठेवायची माझ्या माझ्या खूप महत्वाच्या क्लायंटच्या तोंडावर केक फासतो तुझा मित्र एक एक मिनिट पण मुळात ही पार्टी ठरली कधी घरात कोणीही मोठी माणसं नसताना मुलांना बोलवून ऋतू पण होती
आत्याचं सिंपल बर्थडे पार्टी होती ही. शट अप मयुरी, हे सगळं करतेस वर उलट उत्तर देतेस. आणि तुझी पार्टी किती सिंपल होती ना ते दिसलं मला. अश्विनी, या मुलीला माझी मुलगी म्हणायची लाज वाटते मला. माय गॉड, हे सगळं सिंपल आहे. तू ना काही बोलायला स्कोपच ठेवला नाहीयेस मयुरी. आता बियर हे बघ वहिनी. देवा पांडुरंगा, काय हे? आता हेच बघायचं बाकी होतं का ग? हे सगळं चालतं तुमच्या सिंपल पार्ट्यांमध्ये? वहिनी अगं तू बोल ना काहीतरी. अगं काय चाललंय हे आपल्या घरात? मुलं दारू हे सगळं करता तुम्ही? इथे फक्त नाचगाणीच झाली आहेत की आणखी काही? आत्या प्लीज. शिल्पी आता पुरे. का पुरे? का पुरे? आई वडिलांना न सांगता हे सगळे प्रकार करते ही? आई तू बाबा. बाबा ना? बाबा ना म्हणजे? बाबा मी तुम्हाला. अच्छा, तुला माहिती होत इकडे पार्टी आहे? मी तुम्हाला सांगणारच होते. तुला माहिती होतं तिचे मित्र येणार तिकडे? अहो तुम्हाला फोन. अश्विनी मी तुला काय विचारतोय, तुला हे सगळं माहित होत? हो. फॅन्टॅस्टिक. अश्विनी काय प्रकार आहे? आणि काय ग, हा स्पेशल पार्टी ड्रेस तू स्पॉन्सर केलास का तिला? आणि सकाळी ड्रेस दिलास त्याच काय? अग फक्त आपल्याला दाखवायला होता. कुठेस तू? असं काही नाहीये. अश्विनी तुला कळतंय का तू काय केलंयस? तुझी मम्मी पप्पा माझ्या मम्मी पप्पांसारखे भांडण करतायत. पण का? मयुरीने आपली वाजना बघत केक कापला म्हणून. काय सुरू आहे या घरात मला समजेल जरा? मामाची भीती वाटते मला. आजच्यासाठी आपण एका टीम मध्ये. श्रेयस शांत हो, कशाला त्या पोरीवर ओरडतोय? आता हिची फूस आहे म्हटल्यावर आणखीन काय होणार आहे? वेल नथिंग सरप्राइझिंग, पण यांच्या फॅमिलीत सगळे असेच. हिची आई, हिचा भाऊ, आत एक आणि बाहेर एक. पण आपल्या मायरच तिकडेच ठेवावं ना, इथे कशाला आणायचं? त्यांना वैतागून तर इथे येऊन राहावं लागतंय मला. पण इथेही तेच. शिल्पी अगं कुठला विषय कुठे नेतेस तू? व्हाट? मी कुठला विषय कुठे नेतीये? हे पण तिकडच आहे बर का. म्हणजे चुका कोण करतोय, तुम्ही बोलताय कुणाला? वा, आईचाच पाठिंबा असल्यावर अशा पार्ट्या या घरात वारंवार किती वेळा होत असतील देव जाणे. अंगशी आलं की निघून जाणं हे पण तिकडचंच. हे कपडे बदल आणि बाहेर. काहीही बोलू नकोस. हे बघ आवरून घे आणि बाहेर संजू को जवळ बाहून बस. आणि या विषयावर कुणाशीही काहीही बोलायचं नाहीये, कळलं?